मागील सत्रात आपण ही सर्वसामायिकता बघितली मित्रांनो ह्या सत्रात आपण सामायिकतेवर आधारित काही उदाहरणे बघूयात ह्याची उकल कशी करता येईल तुम्ही सांगू शकता का ह्याला ह्या सर्वसामायिकतेमध्ये घालून सोप्या पद्धतीने उकल केली जाऊ शकते चला ह्या व्यंजकांची ह्या सर्वसामायिकतेच्या दाव्या बाजूसही तुलना करू आपण बघू शकता की इथे एक्स दोन एक्स आहे ए तीन आहे आणि बी पाच आहे ही मूल्ये सर्वसामायिकतेमध्ये लिहिल्यास आपल्याला हे उत्तर मिळते पुढे अजून उकल केल्यावर आपल्याला हे अंतिम उत्तराच्या स्वरूपात मिळेल हे सोपे होते नाही का चला आपण बघूयात तुम्ही पुढील उदाहरण सोडू शकता की नाही ह्याचा गुणाकार काय असेल तुम्ही सांगू शकता का आपण पुन्हा सर्वसामायिकतेचा उपयोग करू शकतो लक्ष द्या इथे X म्हणजे एल एम एन आहे ए म्हणजे ऋणात्मक तीन आणि बी म्हणजे ऋणात्मक दोन आहे चला ह्यांना सर्वसामायिकतेमध्ये घालूया ह्याची अजून उकल केल्यावर आपल्याला हे अंतिम उत्तराच्या स्वरूपात मिळेल तुम्ही ह्या शेवटच्या उदाहरणाचे उत्तर शोधू शकता का ह्या उदाहरणासाठी आपण ह्या सर्वसामायिकतेचा वापर करू शकतो म्हणून ह्यासाठी आपल्याला ह्या दोन अंकांना अशा प्रकारे विभाजित करावे लागेल लक्ष द्या दोन्ही अंकांच्या पहिल्या भागाला विभाजित केल्यावरच हे समान राहतील आता ह्या सर्वसामायिकतेचा उपयोग करत आपण डाव्या बाजूची उकल करू शकतो एक्स म्हणजे दोनशे आहे ए म्हणजे चार आणि बी म्हणजे पाच आहे तर सर्वसामायिकतेचा उपयोग केल्यावर आपल्याला हे मिळते पुढे उकल केल्यावर आपल्याला हे अंतिम उत्तराच्या स्वरूपात मिळते ह्या सत्रात आपण सर्वसामायिकतेवर आधारित काही उदाहरणे बघितली पुढील सत्रात आपण सर्वसामायिकतेचा वापर करताना होणाऱ्या काही सामान्य चुकांवर नजर टाकूयात